गेल्या 2 दिवसांपासून राज्यामधील बहुतांश शिवमंदिरांमधील नंदींच्या मूर्त्या दूध पाणी पित असल्याचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने अनेक भक्तांची श्रद्धा वाढली आहे. नंदींच्या निर्जीव मूर्तीला सजीवपणाचे स्वरूप आल्याचा चमत्कार पाहण्यासाठी भक्तांच्या झुंडीच्या झुंडी मंदिराकडे धावू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. श्रद्धेपुढे सर्व काही चमत्कारित आणि साक्षात्कारी वाटणे स्वाभाविक आहे. आपला देश विविध धर्म संस्कृतींनी नटलेला आहे. संस्कृती, संस्कार, श्रद्धा, भावना, पूजापाठ, होम हवन, जप, तन, मनन, आत्मचिंतन करण्याची परंपरा लाभलेला आपला भारत देश आहे. आपल्या देशामध्ये चमत्काराला विशेष महत्व देखील आहे आणि म्हणूनच नंदी दूध पित असल्याचा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला आणि भक्तांच्या झुंडीच्या झुंडी नंदी असलेल्या मंदिरांकडे धावू लागल्या. कधी नव्हे तो मूर्तीरूपी नंदी दूध पितो हे पाहून शेकडो भक्तांनी मनोभावे नंदींचे दर्शन घेतले. नंदी दूध पितो हा दैवी चमत्कार समजून प्रत्यक्ष डोळ्यांनी नंदी दूध पित असल्याचे पाहून अनेकांनी समाधान आणि कुतूहल वाटत स्वतःला भाग्यवान समजले. काही भक्तांनी नंदींच्या मूर्तीला दूध पाणी पाजून आपल्या मनातील इच्छा नंदींच्या कानात व्यक्त केल्या. नंदी दूध पित असल्याचा चमत्कार कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये घडला. जेऊर, कुंभारी, कोळपेवाडीसह अनेक ठिकाणच्या मंदिरातील नंदींनी दूध पिल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या नंदींच्या मूर्तीला दूध पाजून चमत्कार झाल्याचे सांगणाऱ्यांमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा देखील समावेश असल्याने भाविकांची श्रद्धा अधिकच वाढली. चमत्कार झाल्याने भाविकांची गर्दी वाढली आणि त्याचबरोबर दूध आणि पाणी घेऊन प्रत्येकजण नंदीला चमच्याने दूध पाजण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मूर्ती स्वरूपातील नंदी खरंच दूध पितो का? तो खरंच दैवी चमत्कार आहे का? अशा प्रकारे मूर्ती दूध पाणी पिणे यामागे नक्की कोणते कारण आहे याची सखोल माहिती घेण्यासाठी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी शंकर दुपारगुडे यांनी कोपरगावचे सुपुत्र व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव कृष्णा चांगतगुडे व डॉक्टर TR गोराणे यांच्याशी चर्चा केली. नंदी पाणी पितो अशा प्रकारची चमत्कारयुक्त अफवा सगळीकडे पसरत आहे. खरं तर चमत्कार कधीच घडत नसतात. त्याच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम हात चालला की रसायनाचा वापर किंवा सराव असतो. नंदी पाणी पितो याच्या पाठीमागे विज्ञानाचाच नियम आहे. पृष्ठीय तणाव हे त्याचे कारण आहे. कृपया सगळ्यांनी समजून घ्यावे. कोणी अशा अफवांना बळी पडू नये आणि अफवा पसरू नये हे महाराष्ट्र आणि तर्फे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. जर दूध पिणाऱ्या नंदी समोर चारा टाकला तर ती नंदी चारा खाईल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर आम्ही सुद्धा करतो. मात्र कोणीही अंधश्रद्धा पसरू नये असं कृष्णा चांगुडे यांनी सांगितलं.